आज मी तुम्हाला सांगतो, अशोक सराफ ही जर व्यक्ती दक्षिणेमध्ये असती तर आज मुख्यमंत्री असती. मला आज कळलं अशोक सर की तुमचं मूळ घराणं आहे बेळगावचं आणि तुमचा जन्म मुंबईचा. मला असं वाटतं खरं तर तुम्ही सीमा प्रश्न सोडवला. मी विचार करत होतो खरंच हा दागिना सराफाच्या घरीच मिळू शकतो. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. इतकी वर्ष घालवल्यानंतर मी तशी प्रशांत दामलेंच्या कार्यक्रमाला गेलो. 12,500 प्रयोग. आज अशोक सराफांच्या मी सरांच्या कार्यक्रमाला आलोय. इथे इतकी वर्ष नाटक चित्रपट टेलिव्हिजन सिरियल मला असं वाटतं ओ टी टी प्लॅटफॉर्म फक्त राहिलाय. पण इतकी वर्ष एक कलावंत काम करतोय. आज मी तुम्हाला सांगतो अशोक सराफ ही जर व्यक्ती दक्षिणेमध्ये असती तर आज मुख्यमंत्री असती. चाळीस फूट कटआउट वरती तुमच्यावरती दूध टाकलं गेलं असत. पण इकडे आपल्याकडे महाराष्ट्रात काय नाही. अच्छा चांगला कलावंत आहे का. बरोबर ठीक आहे. एवढ्यावरती आपल्याकडे अटकलं जातं. पण त्याचं महत्व काय असतं. कलावंताचं महत्व काय असतं. एखाद्या आर्टिस्टचं महत्व काय असतं. कलाकाराचं महत्व काय असतं ना. हे परदेशी गेल्याशिवाय नाही कळत. विदेशी प्रशांत दामलेंच्या मी कार्यक्रमाला मी म्हटलं की मी जेव्हा पहिल्यांदा इटलीला गेलो आणि त्या रोमच्या विमानतळावरती मी जेव्हा माझं विमान लँड झालं आणि विमान लँड झाल्यावरती आतल्या एअर हॉस्टेसने जी अनाउन्समेंट केली अंगावर शहारा आला माझ्या तेव्हा. आणि त्या एअर हॉस्टेसने अनाउन्समेंट केली की वेलकम टू लिओनार्दो दि विंची एअरपोर्ट. एका लिओनार्दो दि विंचीच्या नावाने तिथे एअरपोर्ट असतात. आमच्याकडे कलावंतांच्या नावाने चौक असतात. पण मी त्याच कार्यक्रमामध्ये म्हटलं होतं ना की आपल्याकडे काय प्रतिभा जेवढ्या जपल्या जातात तेवढ्या प्रतिभा जपल्या जात नाहीत. आणि मग या लोकांची वागणं बोलणं हे सगळ्या बाकीचे लोक सगळे कृत्रिमपणाने वागत असतील. मी एक कलावंत म्हणून मी त्यांच्याशी त्यांचा नेहमीच आदर करत आलो. मला आज कळलं अशोक सर की तुमचं मूळ घराणं आहे बेळगावचं आणि तुमचा जन्म मुंबईचा. मला असं वाटतं खरं तर तुम्ही सीमा प्रश्न सोडवला. मला माहीत नव्हतं त्याच्यामध्ये. पण इतकी वर्ष या लोकांना गुरळगात राहणं आणि सतत नवीन नवीन काहीतरी गोष्टी प्रयोग करत राहणं ही सोपी साधी गोष्ट नाही आहे. आणि मला आज स्वतःला मला आनंद होतोय की माझ्या अतिशय आवडते कलावंत आज इथे दोघेही व्यासपीठावरती आहेत याचा मला जास्त आनंद होतोय. बघाशी आपण म्हणाल अशोक सर की माझ्या हस्ते तुमचा सत्कार होतोय. खरं तर चुकीचं आहे. मोठ्या माणसांचे सत्कार करायला मोठी माणसं राहिलेली नाही आहेत. त्याच्यामुळे आमच्यावरती आटपायला लागतंय. मी त्याशी प्रशांत दामलेंच्याही कार्यक्रमाला भेटलं होतं. आज अशोक सरांच्या तुमच्याही कार्यक्रमाला मी म्हणतो की हे जर समजा तुम्ही जर युरोपमध्ये असतात तर आज इथे व्यासपीठावरती त्या देशाचा पंतप्रधान असता. तुमचा सत्कार करायला कलावंताची काय गरज असते. खरंही माणसं जर नसती तर काय झालं असतं आपल्या आयुष्यामध्ये. हे सगळे कलावंत दिग्दर्शक पेंटर्स आर्टिस्ट कवी संगीतकार नाट्यक्षेत्र चित्रपट क्षेत्र या सगळ्या गोष्टीचा समजा नसत्या आपल्याकडे गायक नसते काय झालं असतं मला जरा सांगा. आपण बाजूच्या दिशेत बघतो. आज ते जर समजा आपल्या देशामध्ये हे जर लोक नसते मी तुम्हाला खरंच सांगतो आपल्या देशात कधीच अराजक आलं असतं.
आपण सर्व मंडळी ह्या लोकांमध्ये गुंतून पडलो आणि म्हणून वाईट गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष झालं. या लोकांचे या देशावरती खरंच मोठे उपकार आहेत की चुकीच्या मार्गाला हा देश गेला नाही, त्याचे कारण तुम्ही आहात, तुम्ही सर्व लोक आहात. आणि अशी माणसं आता परत बंद नाही होणे नाही. मी विचार करत होतो खरंच हा दागिना सराफाच्या घरीच मिळू शकतो. मी अशोकजींना अशोक सरांना मी आई जगदंबे शरणी उदंड उदंड आयुष्य मी प्रार्थना करतो मिळवताना, आणि त्यांच्यातला कलावंत सतत जागा राहो आणि आम्हाला नवीन नवीन काही गोष्टी त्यांच्याकडनं बघायला मिळोत ऐकायला मिळोत ही एक आई जगदंबी चरणी प्रार्थना करतो. आणि आपणा सर्वांच्या वतीने, रावेतकरांनी तर केलाच परंतु आपणा सर्वांच्या वतीने मी अशोक सरांचा मी इथे सत्कार करू इच्छितो. धन्यवाद. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.